लर्न फॉर नॉलेज या YouTube चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वी विषय मराठी. प्रकरणाचं नाव आहे, पाठाचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. या प्रकरणाच्या खाली जे काही प्रश्न आलेले आहे, जो काही स्वाध्याय आलेला आहे, त्याची उत्तरे आपणास बघावयाची आहेत. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे, अ, कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? याचं उत्तर आहे, कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचा दबदबा निर्माण केला. पुढील उपप्रश्न आहे, आ, कविताला कशामुळे दिलासा मिळाला? याचं उत्तर आहे, एका सेकंदाने सुवर्णपदक हुकले, त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजूत काढल्यामुळे कविताला दिलासा मिळाला. पुढील उपप्रश्न आहे, ई, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? याचं उत्तर आहे, कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. पुढील उपप्रश्न आहे, ई, कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? याचं उत्तर आहे, जेव्हा कविताने नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले. पुढील उपप्रश्न आहे, उ, कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? याचं उत्तर आहे, आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. पुढील उपप्रश्न आहे, उ, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? याचं उत्तर आहे, कविता पीटी उषा या धावपटूला आदर्श मानते. पुढील उपप्रश्न आहे, ए, कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? याचं उत्तर आहे, कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे, अ, कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? याचं उत्तर आहे, सावरपाड्यासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपट्टी म्हणून नावारूपाला आली, त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात. पुढील उपप्रश्न आहे, आ, कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? याचं उत्तर आहे, कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती. या ओढा ताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली. पुढील उपप्रश्न आहे, ई, हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? याचं उत्तर आहे, कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो. पुढील उपप्रश्न आहे, ई, आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? याचं उत्तर आहे, नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली, त्यामुळे तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गरडा, तिची कीर्ती हे सारे पाहून आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते. पुढील उपप्रश्न आहे, उ, कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? याचं उत्तर आहे, कविताच्या पायामधली दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप अथक प्रयत्न केले, म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आई वडील विजेंद्र सिंग यांनाच देतात. पुढील उपप्रश्न आहे, उ, कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? याचं उत्तर आहे, जिद्द, अथक मेहनत आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो.
अशी प्रेरणा कविता कडून आपणास मिळते। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। खालील प्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा। उदाहरणार्थ आता पण हा प्रत्यय लावून वेगळेपण, अजून पुढील शब्द आहे लहानपण, त्यानंतर दार चमकदार, पुढील शब्द आहे बहारदार, पाना कमी पाना शहानपणा, त्यानंतर पनी लहानपणी जागेपणी, इक आर्थिक त्याचप्रमाणे व्यावहारिक, इत अखंडित त्याचप्रमाणे आनंदित। पुढील प्रश्न आहे खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा। पहिला शब्दसमूह आहे अ दिलासा मिळणे। दिलासा मिळणे, खंडूचे घर पुरामध्ये वाहून गेले होते पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला। पुढील शब्दसमूह आहे गराडा पडणे। सलमान खान गावात येताच त्याच्याभोवती लोकांचा गराडा पडला। पुढील शब्दसमूह आहे कणखर बनणे। दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कणखर बनले। पुढील शब्दसमूह आहे ओढाताण होणे। शेतातले काम व शाळा यामध्ये कुमारची फार ओढाताण होते। पुढील शब्दसमूह आहे नात्यातील वीण गहरी असणे। राम आणि लक्ष्मण यांच्या नात्यातली वीण गहरी होती। त्यानंतर पुढील शब्दसमूह आहे ऊ वनवन सहन करणे। नोकरी मिळण्यासाठी दीपकने खूप वनवन सहन केली। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। समान अर्थाचे शब्द लिहा। त्यामध्ये अ माय, मायचा समानार्थी आहे आई। त्यानंतर आहे आ, त्यामध्ये लेख, लेखचा समानार्थी शब्द आहे मुलगी। बळ, बळचा समानार्थी शब्द आहे शक्ती। गहिरे, याचा समानार्थी शब्द आहे खोल। क्रीडा, याचा समानार्थी शब्द आहे खेळ। वडील, याचा समानार्थी शब्द आहे बाप। प्रश्न 6। तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो, तो का आवडतो? आता तुम्हाला वैयक्तिक खेळ जो आहे या खेळातला कोणता खेळ आवडतो तो तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे आणि तो का आवडतो ते लिहायचं आहे। या ठिकाणी नमुना उत्तर दिलेला आहे, आपलं उत्तर यापेक्षा वेगळं येऊ शकतं। मला भोवरा खेळणे जास्त आवडते, कारण भोवरा खेळत असताना त्याकडे एकसारखे पाहत राहावेसे वाटते। प्रश्न 7 आहे, तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्हीही? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा। या ठिकाणी तुम्ही तुमचं उत्तर लिहायचं आहे। या ठिकाणी नमुना उत्तर दिलेला आहे, मला मैदानी आणि बैठे असे दोन्ही खेळ आवडतात, कारण या दोन्ही खेळात एक प्रकारची स्पर्धा असते। स्पर्धा जिंकण्याची इच्छा हा माझा स्वभाव आहे, म्हणून मला मैदानी व बैठे दोन्ही खेळ मला आवडतात। प्रश्न 8 आहे, खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगायचे आहेत। अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे अर्थ आपणास सांगावायचे आहेत। पहिला आहे अ तुमची गल्ली गाव कशाने वेढलेले आहे। आता वेढलेले म्हणजे चारही बाजूंनी वेढा घातलेले। त्यानंतर आ आपल्या राज्यातली अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत। आता आ मध्ये वेढलेल्याचा अर्थ आहे वेढलेले म्हणजे सर्वत्र। त्यानंतर ई अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत। या ठिकाणी वेढलेले म्हणजे जिकडे पाहावे तिकडे। पुढील वाक्य आहे ई कार्यालयात अनिताबाई नेहमी फाईलींनी वेढलेल्या असतात। या ठिकाणी वेढलेल्याचा अर्थ काय आहे, वेढलेल्या म्हणजे समोर आणि आजूबाजूला। प्रश्न 9 आहे,
शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे। खालील शब्द वाचा व समजून घ्या। उद्योग औद्योगिक, शिक्षण शैक्षणिक, बुद्धि बौद्धिक, नीति नैतिक, संस्कृति सांस्कृतिक, भूगोल भौगोलिक, इतिहास ऐतिहासिक, विज्ञान वैज्ञानिक। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10। दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 वाक्य लिहायचे आहेत। आता त्यासाठी मुद्दे दिलेले आहेत महोत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका, जिल्हा, राज्य पातळी, खेळाचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा कशा पार पडल्या, बक्षीस वितरण समारंभ, पाहताना मनात आलेले विचार। या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सवावरती आपणास 8 ते 10 वाक्य लिहायची आहेत। या ठिकाणी नमुना उत्तर दिलेला आहे। क्रीडा महोत्सव जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सव नाशिकच्या माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणात January 23 ते 26 पर्यंत संपन्न झाला। 26 जानेवारीला बक्षीस समारंभ होता। या महोत्सवात 23 शाळांनी सहभाग घेतला होता। या महोत्सवात कबड्डी, खो खो, 10 षटकांचे क्रिकेट व फुटबॉल या खेळांचा समावेश होता। मला क्रिकेटची स्पर्धा विशेष आवडली कारण ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली। सर्व चमू आपल्याला राज्य पातळी गाठायची आहे या चुरशीने खेळत होते। स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडल्या। शेवटच्या दिवशी क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला। मी हॉलीबॉल खेळतो। हॉलीबॉलमध्ये आपल्या शाळेचा चमू राज्य पातळीवर खेळलाच पाहिजे अशी जिद्द या क्रीडा महोत्सवामुळे माझ्या मनात निर्माण झाली। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे। आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।